Mass intentions for the soul of Basil Pereira by Jyoti Pereira and family. Thanksgiving by Mr. and Mrs. Solomon Mohan Raj and family. For the soul of Andrew D'Souza by Rima and children. For the soul of Nilesh Kadam, soul of Francis Kadam, for the soul of Shantabai Rohom and B.L. Rohom and all departed souls of the family by Lazarus Kadam and family. Thanksgiving Mass by Asunta Anthony. Thanksgiving Mass to Abba Father by Joseph Anthony. Thanksgiving Mass to Abba Father by Dominic Gabriel. पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योसेफ कुटुंबाचा आदर्श. संत पीटर जुलियन इमार्ट म्हणतात, येशू व मरिया संत योसेफासमोर आदराने वागत. ते केवळ तो कुटुंब प्रमुख होता म्हणूनच नव्हे, तर प्रेमयुक्त आदरभावाने त्यांनी आपले हृदय त्याला समर्पित केले होते. संत योसेफ कुटुंब प्रमुखपदी असताना मरिया व येशू दोघेही आनंदी होते. पवित्र त्रैक्य त्यांच्या कुटुंबात वास करीत आहे याची जाणीव संत योसेफाला होती. म्हणून त्याने आपला पुरा परिवार देवाचरणी समर्पित करून देवावर विसंबून राहिला. देवावरील विश्वासामुळेच त्याच्यावर सोपविलेली कामगिरी त्याने पार पाडली. पवित्र शास्त्रात योसेफाचा उल्लेख सज्जन किंवा नीतिमान असा आहे. नीतिमान म्हणून त्याने खूप त्याग करून यहुदी धर्मातील सर्व नियमांचे पालन केले. संत योसेफाप्रमाणे आजच्या पुरुषांना प्रार्थनेचे महत्त्व, परस्पर आदर
पावित्र्य प्रामाणिकपणा क्षमाशीलता प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवाला जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून कुटुंबाचा सांभाळ करावा। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण या संत अन्नाच्या नोहेनाच्या सातव्या दिवसात आहोत आणि आजच्या या सातव्या दिवसाच्या मिसाची जी थीम आहे, जो विषय आहे, तो आहे संत योसेफ कुटुंबाचा आदर्श। पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या परिपत्रकात त्यांनी जे अपोस्टोलिक लेटर जे लिहिलं आहे, पित्याच्या अंतकरणातून, म्हणजे संत योसेफ या पित्याच्या अंतकरणातून, या परिपत्रकात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जे संत योसेफाचं जे कार्य आहे ते त्यांनी मांडलं आहे। आणि ते कार्य करणं म्हणजेच देवाच्या शब्दाचा आपल्या देवाचा शब्द आपल्या अंतकरणात ठेवणं। आणि म्हणूनच आजच्या दोन्ही वाचनामध्ये देवाचा शब्द कशा प्रकारे ठेवायचा आहे, त्यासाठी त्याच्या आज्ञेचं पालन, ज्या परमेश्वराने 10 आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञेचं पालन करणं आणि परमेश्वराचा शब्द कशा प्रकारे आपल्या अंतकरणात ठेवायचा आहे, याविषयी दोन्ही वाचने आपल्याला सांगत आहे। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योसेफ आणि संत अन्ना या दोघांनी परमेश्वराच्या पुत्राच्या मुक्तिकार्यात त्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे। आणि म्हणूनच या दोघांमुळे, या दोघांच्या आदर्श कुटुंबामुळे आपलं हे ख्रिस्ती जीवन आपल्याला मिळालेलं आहे। म्हणूनच आजच्या या नोहेनाच्या सातव्या दिवशी आपण आपल्या सर्व कुटुंबाच्या विनंत्या गरजा परमेश्वराकडे मांडूया आणि या पवित्र रहस्यात मोठ्या उदार अंतकरणाने भाग घेण्यास पात्र होण्यासाठी आपण परमेश्वराकडे आपल्या हातून कळत नकळत झालेल्या चुकांची आपण कबुली करूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाहिगेने मी फार पापे केले आहेत। हा माझा फार मोठा अपराध आहे। म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। प्रार्थना करूया। हे प्रभो, स्वर्गीय बाप्पा, पवित्र कुटुंबाने घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर। परस्पराबद्दल आदर भावना व बंधुप्रीती आम्हामध्ये वाढीस लागो। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा
एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करीतो आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेले आजचे वाचन. मोशेद्वारे नियमशास्त्र प्रकट करण्यात आले. देव हे शब्द बोलला, ज्याने तुला इजिप्त देशातून दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे. माझ्या घरीस तुला वेगळे देव नसावे. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस. कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. 6 दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर. पण 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बात आहे. म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस. तू व तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे आणि तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी यांनीही करू नये. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. खून करू नकोस, व्याभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस. आपल्या शेजाऱ्यांच्या घराचा लोभ धरू नकोस. आपल्या शेजाऱ्यांच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस. आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्यांची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नकोस. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. प्रभू सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. प्रभू सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो साध्या फळांना शहाणपण देतो. प्रतिसाद. प्रभू सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. परमेश्वराचे नियम सरळ आहेत. ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे. ती नेत्रांना प्रकाश देते. प्रतिसाद. प्रभू सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. परमेश्वराचे भय शुद्ध आहे. ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत. ते सर्व थैवत न्याय आहेत. प्रतिसाद. प्रभू सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. ते सोन्यापेक्षा 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. प्रतिसाद. प्रभू सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहे. जय घोष. Hallelujah.
प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मतै लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन ही प्रभु तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांना म्हटले, आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. कोणी राजाचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा दृष्ट येऊन त्याच्या अंतकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे, खडकाळीवर पेरलेला तो आहे की तो वचन ऐकतो आणि तो तात्काळ आनंदाने ग्रहण करतो, परंतु त्याला मूळ नसल्या कारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता आणि द्रव्यांचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो आहा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट. प्रभूचे हे शुभ वर्तमान, ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण संत अन्नाच्या नोहेनाच्या 7व्या दिवशी आहोत आणि आजची दोन्ही वाचने, पहिलं वाचन आणि शुभ वर्तमान, ही दोन्ही आपल्याला परमेश्वराचा शब्द, परमेश्वराचे वचन आणि परमेश्वराच्या 10 आज्ञा आपल्या जीवनात, आपल्या कुटुंबात किती महत्त्वपूर्ण आहे ते सांगत आहे. आपण पाहतो की या सृष्टीच्या परमेश्वराची सर्व वचने या सृष्टीवर त्याने ठेवली आणि देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती ठेवला. संत योहानाच्या शुभवर्तमानात 1 अध्याय आपण पाहतो की संत योहान म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देहासह होता आणि शब्द देव होता. आणि हाच शब्द कशाप्रकारे आपण आपल्या अंतकरणात आणि आपल्या कुटुंबात आत्मसात करायचा आहे याविषयी आजची ही दोन्ही वाचने आपल्याला सांगत आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पेरणीच्या दाखलेमध्ये, या बीज पेरण्याच्या दाखलेमध्ये चांगल्या जमिनीत पेरलेले बी हे 100 पट पीक देतात. म्हणजेच याचा अर्थ, जे देवाचे वचन ऐकतात, जो देवाचा शब्द आपल्या अंतकरणात आत्मसात करतात आणि देवाच्या 10 आज्ञेप्रमाणे जो चालतो, बोलतो, वागतो, त्याचं जीवन हे नेहमी भरपूर पीक देतच असतात. म्हणूनच चांगली जमीन म्हणजेच चांगले अंतकरण आणि आपलं चांगलं जीवन. म्हणूनच आजच्या या दिवशी आपण विशेष करून संत अन्ना आणि संत जोसेफ यांनी दोघांनी या देवाचा शब्द, देवाची आज्ञा आपल्या अंतकरणात ठेवलं आणि अंतकरणात ते रुजवलं आणि आदर्श कुटुंबाचा एक वास्तल्य त्यांनी आपल्या प्रत्येकांमध्ये दिलं आणि आपल्या प्रत्येकामध्ये घालून दिलं. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूच्या जन्म घेण्याच्या अगोदर सुमारे 60 वर्षापूर्वी यहुदिया देशामध्ये स्टेलॉन आणि एम्ब्रेन्सिया हे
स्वर्ग गुण संपन्न असं एक पती पत्नी राहत होते आणि ते सर्व यहुदी परंपरावर आणि मोशेच्या सगळ्या आज्ञेप्रमाणे पालन करत होते आणि ते नेहमी प्रार्थनामय जीवन जगत होते आणि विशेष करून त्यांची एकच प्रार्थना असायची की जो मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे तो आमच्याच घराण्यातला असावा किंवा आमच्याच उत्तराधिकारामधला असावा कारण की त्यावेळी भविष्यवाद्यांनी संदेष्ट्यांनी अशी भविष्यवाणी केली होती आणि या स्टेलॉन आणि इम्ब्रेन्सिया या दापंत्याला एक मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव होतं अन्ना. अन्ना या शब्दाचा अर्थ म्हणजे सर्वगुण संपन्न आणि दयापूर्ण आणि कृपापूर्ण असा या अन्नाचा अर्थ होता. अन्ना ही लहानपणापासून आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत प्रामाणिक आणि सचेत त्याप्रमाणे ती वागली आणि आपल्या मैत्रिणीबरोबर ती नेहमी दयाळी वृत्तीनी होते. जेव्हा ही अन्ना सुमारे 14 किंवा 15 वर्षाची असेल त्यावेळेस तिचं या जोखीमबरोबर लग्न करण्यात आलं आणि नंतर आपण पाहतो की जेव्हा संत अन्नाचं आणि जोखीमचं जेव्हा लग्न होतं ते त्यांचं जीवन हे एकमेकांना सांभाळण्यात गेलं. ते एकमेकांची खूप काळजी घेत होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप चांगली होती आणि चांगली असल्या कारणाने त्यांनी ती आर्थिक परिस्थिती आपल्यात न ठेवता ती नेहमी गरजवंत गरीब लाचार आजारी अशा सर्व लोकांसाठी त्यांनी दिली. ती अशासाठी की परमेश्वराचा शब्द परमेश्वराच्या आज्ञा त्यांच्या अंतकरणात होते. पण त्यांना त्यांच्या जीवनात एक उणीव होती ती म्हणजे त्यांच्या लग्नाला सुमारे 20 वर्ष झाली तरी त्यांना काही मूलबाळ नव्हतं. पण तरी ते नाखुश नव्हते. त्यांचा परमेश्वरावरती विश्वास होता आशा होती आणि धीर प्रार्थना त्यांनी ते खचून गेले नाही तर त्यांनी नेहमी परमेश्वराकडं हीच प्रार्थना केली. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो 20 वर्षानंतर अन्नाचं आणि जोखीम यांच्या प्रार्थना परमेश्वर ऐकतो आणि या दोघांचं अब्रामाच्या विश्वासासारखा यांचा विश्वास होता आणि शेवटी त्यांना मुलगी झाली आणि त्या मुलीचं नाव होतं मरिया. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो संत अन्ना आणि संत जोखीम यांनी जे आपलं कुटुंब होतं ते कुटुंब आपल्यातच न ठेवता त्यांनी इतर कुटुंबाची मदत केली. विशेष करून जे गरीब होते लाचार होते या सर्व कुटुंबांना त्यांनी आपलं केलं आणि या आपल्या केल्यामुळं परमेश्वराने देखील त्यांना आपलं केलं आणि परमेश्वराची पुत्री आणि जो परमेश्वराचा मुक्तिदाता येणारा होता यांचा जन्म या अन्नाच्या पोटी झाला. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो हे दोघं नेहमी देवाच्या आज्ञेत राहिले आणि इतरांची सेवा करीत मोठ्या आनंदाने आपल्या कुटुंबाला देवाच्या विश्वासावरती त्यांनी पूर्णपणे विसंबून ठेवलं. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण दुसरीकडे पाहतो संत योसेफ. मी माझ्या सुरुवातीलाच मी सांगितलं की पोप फ्रान्सिस यांनी जे परिपत्रक काढलं जे अपोस्टोलिक लेटर काढले पित्याच्या अंतकरणातून त्यामध्ये संत योसेफ याला एक प्रेमळ पिता एक आज्ञाधारक पिता एक स्वीकारणारा पिता धैर्यवान पिता कष्टाळू पिता आणि नेहमी मायेच्या सावलीखाली ठेवणारा पिता या उपेदाने त्याला गौरवनिष्ठ केलं. जर आपण संत योसेफ याचं जीवन पाहिलं तर तो पवित्र मरियाचा पती आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा पालक पिता होता आणि मुक्तीच्या इतिहासात पवित्र मरियाच्या बरोबर संत योसेफाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण होती. आपण मत्तयीच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो की या संत योसेफाची भूमिका नेहमी मौन होती
तो काहीच जास्त बोलताना दिसत नव्हता, पण त्याने मौन रूपाने या परमेश्वराच्या योजनेच्या म्हणजे मुक्तिकार्याच्या इतिहासात त्याने आपल्या भूमिका प्रमुख भूमिका बजावली। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत योसेफ जेव्हा ह्याला समजलं म्हणजे मरिया आणि संत योसेफ हे एकत्र येण्यापूर्वी या योसेफाला माहिती होतं की मरिया गर्भवती आहे आणि त्याला हे पण माहिती होतं की या मरियाला मी जर सोडलं किंवा माझा पक्ष मी या लोकांसमोर ठेवला तर मरियाला ठार मारण्यात येईल, तिला जीवे मारण्यात येईल। पण या योसेफाच्या बाबतीत आपण ऐकलं तर तो एक धर्मी माणूस होता। धर्मी माणूस म्हणजे नेहमी लोकांचा भलाई करणारा। योसेफाने मरियाला दुःख देणं, तिला वाईट टाकणं किंवा तिला त्रास देणं त्याला असं कधीच वाटलं नाही आणि त्याबद्दल तिला दुःख देणं म्हणजे तिला दुःख द्यायला पण तो तयार नव्हता। म्हणून तिला सोडून देणं आणि तिच्या लग्न तुटण्याच्या दुःखासाठी तो तयार होता, कारण की तो एक धर्मी होता। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उत्पत्ती पुस्तकात आपण पाहतो की परमेश्वर आदामाला विचारतो की तू हे फळ का खाल्लंस, तर आदाम बोलतो की मला माझ्या पत्नीने म्हणजे हव्वाने मला हे फळ खाण्यास सांगितलं। पण ठीक याच्या विरुद्ध आपण पाहतो की योसेफ हा मरियाला वाचवण्यास नेहमी तत्पर होता। योसेफाच्या समोर त्यावेळेस फक्त दोनच मार्ग होतं, एक म्हणजे चांगल्या यहुदीप्रमाणे मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करीत मरियाला दंड देणं आणि दुसरं म्हणजे मरियेचा त्याग देणे। आणि या योसेफाने हा दुसरा मार्ग अवलंबला, तो म्हणजे मरियेचा त्याग करणे। आणि त्याच रात्री स्वर्गदूताने योसेफाला स्वप्नात दर्शन दिलं आणि त्याला संपूर्ण ज्या मरियेचा वृत्तांत होता तो सांगितला आणि त्यात त्याने सांगितलं की मरियेच्या पोटात जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याच्या योगाने झालेला आहे आणि म्हणून तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार कर। आणि या संदेशाला, या स्वर्गदूताच्या संदेशाला योसेफाने मोठ्या आपल्या अंतकरणात ठेवलं आणि बाकीच्या सर्व गोष्टी नजरअंदाज करत त्याने प्रत्येक गोष्टीवर मरियेवरती विश्वास ठेवला। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत अण्णा आणि संत योसेफ यांचं व्यक्तिमत्व आणि यांचं जो परमेश्वराचा शब्द आपल्या अंतकरणात ठेवणं हे प्रत्येक दापंत्य जीवनासाठी, प्रत्येक पतीपत्नीसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी सुंदर असं एक उदाहरण आहे। पती आणि पत्नीच्या नात्यात अशी धार्मिकता असणे अनिवार्य आहे। पत्नीच्या काही कमीला आत्मसात करत महत्त्वपूर्ण करणं आणि त्याच्या कमीपणाला आपण पतीने आत्मसात करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे एक चांगल्या पतीचं दर्शन आहे। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण पुढे पाहतो की या जेव्हा योसेफ या पवित्र मारेचा स्वीकार करतो आणि त्यावेळेस या दोघांना कुठल्या त्रासातून जावं लागतं आणि प्रभूशू ख्रिस्ताचा जन्म होतो आणि जन्मानंतर जे आध्यात्मिक जे दर्शन घडवतो ते आपण पाहतो आणि ते खरंच प्रत्येक कुटुंबाला आपल्या जीवनात ठेवणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळेस प्रभूशू ख्रिस्त 3 दिवस मंदिरात होता आणि तो हरवलेला होता आणि ज्यावेळेस प्रभूशू ख्रिस्त योसेफाला भेटतो, योसेफाचं अंतकरण त्या उदळ्या पुत्राच्या बापासारखा असतो, तर दयेने मायेने प्रेमाने येशूला जवळ घेण्यास तत्पर असतो। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनात आपलं देखील मुक्तीच्या कार्यात, या प्रभूशू ख्रिस्तीच्या मुक्तीच्या कार्यात भाग घेणं आपलं देखील एक प्रमुख भूमिका आहे आणि म्हणूनच या प्रत्येक कुटुंबानं त्याला सहयोग देणं गरजेचं आहे
विशेष करून जे दुखी जे तुटलेले कुटुंब आहे जे गरजवंत कुटुंब आहे अशांना आपण हातभार लावणं देवाचा शब्द त्यांना सांगणं ही आपली एक ख्रिस्ती म्हणून प्रमुख भूमिका आहे. कुटुंब जर ख्रिस्त केंद्रित असलं तर त्या कुटुंबात हा ख्रिस्त नेहमी राहत असतो आणि हा ख्रिस्त आपलं संपूर्ण जीवन हा उजळून टाकत असतो. वेदना आणि अडचणीचे क्षण अनुभवताना कुटुंब जर प्रभू ख्रिस्ताच्या क्रूसाशी एकरूप झालं तर ते अगदी आनंदाने या वेदना आणि ज्या अडचणी आहेत त्या मोठ्या आनंदाने आत्मसात करू शकतो. ख्रिस्त जर प्रत्येक कुटुंबाच्या जवळ असला तर तो त्या दुःखावरती आपण सहज मात करू शकतो. कौटुंबिक जीवनाच्या काळ्या कट्ट क्षणी आपण येशूच्या एकापणाशी एक झालो तर लग्न मोडणे भांडणे तिरस्कार या गोष्टी आपण सहज टाळू शकतो आणि हळूहळू पती पत्नी आत्म्याच्या कृपेने आपल्या वैवाहिक जीवनाद्वारे पावित्र्यामध्ये वाढू लागतात. अडीअडचणी आणि दुःखे यांचे रूपांतर प्रेमाच्या दानार्पणात करणाऱ्या ख्रिस्ताच्या क्रूसाच्या रहस्यात सहभागी होतात. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपल्या जिवंत परमेश्वरासमोर एकत्र येण्यासाठी त्याला आपल्या चिंता विवंचना सांगण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या गरजाकरिता त्याच्याजवळ प्रार्थना करण्यासाठी एखाद्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यास आपल्याला परमेश्वराचे सहाय्य मिळावे यासाठी जीवनाच्या देणगीबद्दल व इतर अनेक आशीर्वादाबद्दल आणि संत अण्णा व संत योसेफ यांनी आम्हाला कुटुंबाचा आदर्श देऊन त्यांनी त्यांच्या मायाच्या हातेखाली घेऊन प्रत्येक कुटुंबाचे रक्षण करावे आणि मध्यस्थी करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आमीन. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो देवाच्या वचनात सार्वकालिक जीवनाचे सार आहे. परमेश्वराचे बीजरूपी वचन ऐकले असता ते आपण आपल्या अंतकरणात स्वीकारावे व त्याला चांगले खतपाणी घालून त्याची वाढ करून 30 पट 60 पट व 100 पटीने त्याला फळ यावे म्हणून आपण आपल्या विनंत्या परमेश्वराकडे सादर करूया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना आपला प्रतिसाद. हे प्रभो संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्त्व दे. हे प्रभो संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्त्व दे. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस आपले महागुरुस्वामी लुट्स डॅनियल इतर सर्व महागुरुस्वामी धर्मगुरु धर्मबंधू भगिनी व सर्व प्रापंचिक यांनी सदैव आपल्या कार्याद्वारे शब्द व कृतीद्वारे योसेफाप्रमाणे देवाने सोपविलेली कामगिरी पूर्ण करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्त्व दे. जे लोक प्रतिकूल परिस्थितीत विविध मिशन भागात कार्य करीत आहेत त्यांची आज आपण विशेष आठवण करूया. त्यांना देवाची विशेष कृपा मिळावी व त्यांची श्रद्धा बळकट होऊन त्यांनी इतरांचीही श्रद्धा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्त्व दे. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते आपण नेमून दिलेले आहेत त्यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लाभावे व त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून नीतिमत्त्वाने जगून जनतेचे प्रश्न सोडवावेत व
समाजाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद हे प्रभू संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्व दे. संत योसेफाप्रमाणे सर्व कुटुंब प्रमुखांनी आपली कर्तव्य पार पाडावी व देवाला जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवून आपल्या कुटुंबाची आध्यात्मिक शारीरिक व मानसिक वृद्धी करावी म्हणून आपण संत योसेफाच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद हे प्रभू संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्व दे. कोरोनाच्या या काळात जे मृत झाले आहेत त्यांना अनंत काळची शांती मिळावी तसेच त्यांच्या मागे त्यांच्या परिवाराला दैवी सांत्वना मिळावी. जे आजारी आहेत दवाखान्यात उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे व सर्वांनाच शारीरिक मानसिक व आध्यात्मिक स्थैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद हे प्रभू संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्व दे. आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद हे प्रभू संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्व दे. आपले परमगुरु प्रोप फ्रान्सिस परमेश्वराने त्यांच्यावरती आपले सर्व कुटुंब यांची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे. विशेष करून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया की या संपूर्ण ख्रिस्ती कुटुंबाचा त्याने सांभाळ करावा. त्यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं. विशेष करून त्यांना चांगलं आरोग्य देऊन त्यांना भरपूर असं शक्तिमय जीवन द्यावं जेणेकरून त्या आपल्या या ख्रिस्ती कुटुंबाचा सांभाळ मोठ्या प्रार्थनेने करतील. म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर हे प्रभू संत योसेफासारखे आम्हाला नीतिमत्व दे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या भाविकांनी तुझ्या समोर मांडलेल्या विनंत्या तू ऐकतोस. तरी हे परमेश्वरा आमची ही विनंती रूपी ओझे स्वीकारून घे व आम्हाला तुझे सार्वकालिक जीवनाचा अनुभव घडू दे. ही प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही करीतो. आमेन. करोदुम प्रभु हमारा ये बलिदान दया मिले न हमें मिले तेरा वरदान. कबूल करो तुम प्रभु हमारा ये बलिदान सदा रहे. कहीं भी दुनिया की चीजें मिले नहीं भी तेरा नाम बोले सदा रहे. कहीं भी दुनिया की चीजें मिले नहीं भी. कबूल करो तुम प्रभु हमारा ये बलिदान दया बंधू भगिनींनो आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होऊ. हे प्रभू आमच्या या समर्पणाचा स्वीकार कर आणि देवमाता कुमारी मरिया
व तिचा पती योसेफ यांच्या प्रार्थनेमुळे आमच्या कुटुंबात प्रेम व शांती निर्माण कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु येशूच्या नावाने करीतो। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा आम्ही ते लावले आहे। प्रभु आमचा परमेश्वर याचे आभार मानूया। ती योग्य वरास्त आहे। हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत। हे योग्य व तारणदायक आहे। तुझ्या मुक्तिकार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते। तू तुझ्या देवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आलास। परंतु आमच्यासारखाच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती। मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला। त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात। तुझ्या सान्निध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात। त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुती गान गातो। सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा। हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या। हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे। हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल। हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्तगणानो चला करूया।
आपुल्या श्रद्धेचा उच्चा मरणातून प्रभू येशू उठला येईल जगती पुन्हा भेटीला श्रद्धेचा या पुनरुच्चार आपुल्या श्रद्धेचा उच्चार त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तभेची आठवण कर आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस पहिले आमचे महागुरू लूज दानियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याचे आश्चर्य ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर आपल्या घरात नातेवाईकात जे लोक मरण पावलेले त्यांची आठवण करू प्रभू त्यांच्या आत्म्याला चिरकाल शांती द्यावी म्हणून प्रार्थना करे त्यांना बकृत्ववासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवते आम्हा सर्वांवर दया कर देव माता धन्य कुमारी मारिया तिचा पती संत अशोक व सा व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या पुरोगताद्वारे तुझा गौरव गावा ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्याऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव आमेन आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात परमेश्वराचा शब्द परमेश्वराच्या आज्ञा या अंतकरणात रुजाव्या म्हणून त्याने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण एकत्र म्हणूया हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडो हे प्रभू सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे कारण की राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास ठेवतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस आमेन प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा आपण एकमेकास शांती बंधन करूया
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे। जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा, याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य। हे प्रभो, तू माझ्या आत्म्या सेवेस इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल। भावजीवनात माझे संरक्षण बनो, ख्रिस्ताचे रक्त सध्याच्या भावजीवनात संरक्षण। आध्यात्मिक ख्रिस्त प्रसाद सेवनाची प्रार्थना। हे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता, तू पवित्र साक्रमेंतामध्ये हजर आहेस असा माझा विश्वास आहे। मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करतो, तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छितो, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। म्हणून आध्यात्मिकरित्या तू माझ्या आत्म्यात येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा विवेक होऊ देऊ नकोस। पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे। हे उत्तम येशू, माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे,
तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर, मरतेवेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर, संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे, आमेन. कॅथोलिक नाशिक धर्मप्रांताचे पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयास समर्पण. हे ख्रिस्त सभेचे माते, आम्ही आमचे महागुरु स्वामी लूर्स डॅनियल आणि ज्यांनी तुझ्या कळपाची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्या सर्वांना तुझ्या चरणाशी समर्पित करतो. तुझ्या पुत्राच्या मळ्यामध्ये आपल्या समर्पित जीवनाद्वारे सर्वांची सेवा करणाऱ्या सर्व धर्मगुरु व धर्मभगिनींची आम्ही आठवण करतो. हे माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती कुटुंबे, सर्व पालक, युवक युवती, मुले मुली, मित्र व हितचिंतक यांचे आम्ही तुला समर्पण करतो. त्या सर्वांना पृथ्वीचे मीठ होण्यासाठी व जगाचा प्रकाश होण्यासाठी दररोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हे करुणा व दयेचे माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व विभक्त कुटुंबे निराश दुःखी वेगवेगळ्या आजारांनी पछाडलेले वयस्कर अनाथ गरीब निराश्रित व अन्याय सहन करणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या धर्मप्रांतातील असणारे वेगवेगळे धर्मग्राम समिती वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संस्था सर्व शाळा महाविद्यालय दवाखाने वृद्धाश्रम आजारी व विकलांग अशा सर्वांना तुझ्या कृपाछत्राखाली व तुझ्या मातृहृदयाच्या सावलीमध्ये आम्ही मोठ्या विश्वासाने ठेवतो. हे सर्व मानवजातीचे माते, आमच्या देशातील धार्मिक व राजकीय नेत्यांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. नीतिमत्ता व सदाचाराची मूल्ये जोपासण्यासाठी निस्वार्थ भावनेने देशाची व सर्व नागरिकांची सेवा करण्याची सुबुद्धी व प्रेरणा त्यांना दे. विविध ख्रिस्ती पंथीय बंधुभगिनींची आम्ही आठवण करतो. एकाच देवाची मुले म्हणून राहण्यासाठी व एकाच देशाचे नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे. अन्याय छळ व आमचा गैरसमज करून घेणाऱ्या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्यांना क्षमा करण्यासाठी आम्हाला शिकव, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हे सर्व कृपादानाची माते, आमच्या देशासाठी परमेश्वर पित्याकडे तू मध्यस्थी कर. आमच्या देशामध्ये शांतीचे वातावरण निर्माण कर. दुसऱ्यांची संस्कृती रीतिरिवाज व विश्वास यांचा आदर करून सलोखा व ऐक्य यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी तू आपल्या पुत्राकडे मध्यस्थी कर. म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रत्येकाचा तारणारा आहे याची सर्वांना ओळख होईल. परम गुरुस्वामीच्या हेतूसाठी प्रार्थना. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य यो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे दररोजचे भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडो, आमेन.
नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझा ठाये आहे, धन्य तू स्त्रिया मध्ये आणि धन्य तुझा उदराचे फळ येशु। नमो पुत्र मरिया देवाचे माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसाच आता आणि सदा सर्वदा हो, आमेन। संत योसेफाची प्रार्थना। संत योसेफा आमच्या तारणकर्त्या, प्रभूच्या धर्मपिता, पवित्र मरेचा धन्यपती, देवाने त्याच्या एकुलते एक पुत्राला मोठ्या विश्वासाने तुझ्या हाती सोपविले। धन्य कुमारी मरियेने तुझा स्वीकार केला, तुझ्या सहवासात येशू मानव झाला। धन्य योसेफा, तू आमचाही पालक नि पाठीराखा हो, आमच्या जीवनाचा मार्गदर्शक बन, आमच्या कृपेसाठी दया आणि धैर्यासाठी मध्यस्थी कर, सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर, आमेन। संत योसेफ आम्हासाठी प्रार्थना कर। संत अण्णा नवीनाची प्रार्थना। हे संत अण्णा, देवाने तुला पवित्र मरियेची माता होण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सन्माननीय आजी होण्यासाठी पाचारण केले। त्या पाचारणाशी एकनिष्ठ राहून तू पवित्र मरियेचा सांभाळ केलास। पवित्र मरियेचा जन्म ही तारणाची मंगल पहाट पाहण्याचे सद्भाग्य तुला लाभले, म्हणून आम्ही तुझा सन्मान करतो। हे गौरवशाली संत अण्णा, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत व वृद्धापकाळातही तुझी नजर सदैव देवाकडे लागलेली असल्यामुळे सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तू व संत जोकीम एकमेकांशी एकनिष्ठ राहिलात। आमच्या धर्मग्रामातील पतीपत्नींनाही परस्परांशी विश्वासू राहण्याची कृपा मिळावी म्हणून प्रभूकडे विनंती कर। माता पित्यांनी मुलांचा चांगला सांभाळ करावा, मुलाबाळांनी माता पित्यांचा आदर राखून त्यांची सेवा करावी आणि नवविवाहित तसेच अपत्यहीन पतीपत्नींना मुलाबाळांचा लाभ व्हावा म्हणून तुझ्या मध्यस्थीची याचना करतो। थोड्या वेळा शांत राहून आपली विनंती। नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिया देवाची माते, पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर, आमेन। देवाचे माते आम्हासाठी विनंती कर। हे संत जोकीम व संत अण्णा आम्हासाठी विनंती कर। हे संत योसेफ व पवित्र मरिया आम्हासाठी विनंती करा। परमेश्वराच्या सर्व संतांनो आम्हासाठी विनंती करा। आज दिनांक 23 जुलै, नोहेण्याचा 7वा दिवस आणि आजचा विषय होता कुटुंबाचा आदर्श। आजच्या मिसाचे नियोजन करणारा ग्रुप होता मूलगामी ख्रिस्ती समूह BCC आणि आजचा अर्पण करणारा विभाग होता संत पॉल, त्यांचं अर्पण होतं तांदूळ। मी या सर्वांचे तसेच मी आणि आपले प्रमुख धर्मगुरू फादर पीटर तुम्हा सर्वांचे आभार मानतो। आणि उद्याचं मिसाचं नियोजन करणारा ग्रुप आहे युवक आणि अर्पण करणारा युवक आहे संत मरिया गोराटी व आसिसीकर संत फ्रान्सिस, हा ग्रुप आहे आणि त्यांचं अर्पण असणारा आहे गहू। क्रिसठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी विशेष आभार फादर जेरोम परेरा यांचे मानतो। ते आज माझ्याबरोबर मिसा बलिदानात कॉन सेलिब्रेंट म्हणून होते। ते कित्येक वर्ष आजारी होते आणि गेल्या काही महिन्यापासून ते या पवित्र वेदीवर मिसा बलिदानात भाग घेण्यासाठी येत आहे। माझी आपणास कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी त्यांना आपल्या प्रार्थनेत ठेवावं, जेणेकरून ते पुन्हा पूर्ववत मोठ्या आनंदाने प्रभूच्या मळ्यात आपलं कार्य करतील, म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आमेन। आपण प्रार्थना करूया।
हे सनातन परमेश्वरा, येशू, मरिया व योसेफ यांच्याप्रमाणे तुझ्याबरोबर व इतरांबरोबर शांतीने राहण्याची आमची इच्छा आहे. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्तप्रसादामुळे या जगातील अडचणींना तोंड देण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करीतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देओ. आमेन. मिसा बलिदान संपला आहे. ख्रिस्ताच्या शांतीने आणि प्रेमाने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवदूताचा पवित्र मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने पवित्र मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या गाणी गर्भी संभवली. नमो हे कृपापूर्ण मरिया, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो हे कृपापूर्ण मरिया, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला. नमो हे कृपापूर्ण मरिया, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. There's the sorrows of all who draw near. O good Saint Anne, we call on your name. Thy praise is loud, thy pilgrims proclaim. The weary, despondent, or sorrowful here find help in sadness abound for each tear. O good Saint Anne, we call on your name. Thy praise is loud, thy pilgrims proclaim. The sick, the afflicted, the lame and the blind, the suffering, the erring, all solace you'll find.